पहिल्या दिवसा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देवीला नवस केलेला, जेव्हापर्यंत आमच्या नानांना ही आमदारकीच तिकीट भेटत नाही तेव्हापर्यंत काय चप्पल घालणार नाही. ही मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की आमच्या नानांना तिकीट भेटावं आणि ते बहुमताने आमच्या हडपसर विधानसभामधून जिंकून यावं, हीच आमची अपेक्षा आहे. मागच्या 20 वर्षापासून हडपसर विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी मागणी सर्वसामान्य शिवसैनिकांची मागणी आहे. आणि जर हडपसर विधानसभेतून प्रमोद नाना भानगिरे यांना जर विधानसभेची उमेदवारी मिळते तर 100% अत्यंत ताकदीने ते प्रचंड मताने निवडून येतील आणि सीएम साहेबांच्या पाठीमागे एक चांगला शिलेदार खंडेदार आमदार म्हणून उभे राहतील. त्याच्यामुळे काल रात्री जवळपास 3-3.5 हजार शहरातले शिवसैनिक हडपसर विधानसभेचे सगळे कार्यकर्ते जमून हडपसर विधानसभेतल्या श्रीराम चौकामध्ये एक महाआरती झाली आणि सगळ्यांनी कालच निश्चय केला की आज सोमवारी पहाटे सकाळी आपण हडपसर विधानसभेपासून ते शिंदे साहेबांच्या वर्षा बंगल्यापर्यंत पायी प्रवास करायचा आणि शिंदे साहेबांना विनंती करायची की साहेब आपल्याला उमेदवारी मिळली पाहिजे का तर फक्त नाना निवडून आले पाहिजेत यासाठी. जर का मतदारसंघ दुसरीकडे कुणाकडे जर जातोय तर परत लोकसभेला जी पुनरावृत्ती झालेली होती ती विधानसभेला होऊ नये आणि चांगल्यातले चांगले ताकदीचे आमदार महायुतीतनं निवडून यावे या हेतूने आम्ही हडपसर विधानसभेतले पुणे शहरातले सर्व शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती पायी प्रवास आम्ही सुरू केलेला आहे. मी निशिकांता थोरात, आज हडपसर विधानसभेवर माझा महिला आघाडी अध्यक्षाचं पद आहे. मी ऑलरेडी नानांसाठी काम तर करत आहे पण आज फक्त म्हणजे काय म्हणतात की बाबा मी जरी 9 महिन्याची गरोदर असले तरी पण मी फक्त नानांसाठी म्हणून आलेले आहे की म्हणजे मला ऍक्च्युली आता रडायला येत आहे पण म्हणजे आम्हाला आमचा नेता गमवायचा नाही हडपसर विधानसभेमधून आणि नानांनाच उमेदवारी भेटावी असं आमचं एकनाथ शिंदे साहेबांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी म्हणजे नानांनाच म्हणजे तिकीट दिलं तर आमचा हडपसरचा विकास होईल. जसं महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आज शिंदे साहेबांसारखा धर्मवीर आनंदी यांचा शिलेदार आज काम करत आहे.